नमस्कार विद्यार्थी मित्रहो, टुडे नाउ विल डिस्कस अबाउट द चैप्टर फिफ्थ, दैट इज नथिंग बट द हीट। आणि या चैप्टर मध्ये आपल्याला हीट चैप्टर मध्ये स्टडी करण्यापूर्वी काही प्रीवियस क्लास से जे काही आर्टिकल आहेत त्याचा स्टडी करावा लागेल। ऍक्च्युअल व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर अँड हीट, विच वेज आर नेसेसरी टू ट्रान्सफर द अमाउंट ऑफ द हीट, या दोन गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल। इन दिस चैप्टर विच आर्टिकल्स आर इन्क्लूडेड, या चैप्टर मे हीट चैप्टर मे इन्क्लूड आने जे कई आर्टिकल है, लैटेंट हीट ऑफ फ्यूजन अल, लैटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन अल, एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर अल, रेग्युलेशन अल, देन ड्यू पॉइंट अल, ह्युमिडिटी अल, देन प्रिंसिपल ऑफ द हीट एक्सचेंज अल, देन यूनिट्स ऑफ द हीट किलो कैलरी एंड कैलरी अल, देन वी डिस्कस अबाउट द सम प्रॉब्लम्स ऑन इट। मग नेमक ऐक्चुअल टुडे नाउ विल डिस्कस अबाउट द कन्सेप्ट जी काय आहे त्याच्यामध्ये, टेम्परेचर आणि हीट। टेम्परेचर अँड हीट, नेमकं आपण टेम्परेचर कशाला म्हणतो आणि हीट कशाला म्हणतो? खरं तर प्रिव्हियस क्लास असं म्हटलेलं आहे, पण स्टेट गव्हर्नमेंटच्या पुस्तकामध्ये, नाईनच्या पुस्तकामध्ये हीट हे चॅप्टरच दिलेलं नाही आहे, आणि आपल्याला सांगितलं प्रिव्हियस क्लास। मग प्रिव्हियस क्लास कुठं स्टडी केला असेल? कदापि तुम्ही एटला केला असेल, सेवन्थला केला असेल किंवा सिक्स्थला स्टडी केलेला असेल। मग ॲक्च्युअल व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द टेम्परेचर, नेमकं टेम्परेचर कशाला म्हणायचं, या टेम्परेचरचे डेफिनेशन काय आहे? मग टेम्परेचर ऑफ द एनी बॉडी डिपेंड्स अपॉन द इंटरनल एनर्जी ऑफ द एनी ऑब्जेक्ट। मग टेम्परेचरचे डेफिनेशन काय, इंटरनल एनर्जी कशाला? इन विच टाइम यू कॅन से दॅट द एनी बॉडी इज हॉट ऑर एनी बॉडी इज कोल्ड। कारण टेम्परेचरचे डेफिनेशन आपण सांगताना सांगितलेले आहे, अ फिजिकल क्वांटिटी विच कॅन एक्सप्रेस द हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द बॉडी। काय सांगितलं डेफिनेशन मी? अ फिजिकल क्वांटिटी म्हणजे मेजरेबल क्वांटिटी, अ फिजिकल क्वांटिटी विच कॅन एक्सप्रेस द हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द बॉडी। अशी फिजिकल क्वांटिटी आहे की ज्या फिजिकल क्वांटिटीद्वारे आपण दिलेली बॉडी ही हॉट आहे की कोल्ड आहे हे डिटरमाइन करू शकतो, तेव्हा त्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणायचं? टेम्परेचर असं म्हणायचं। मग एनी बॉडी इज हॉट ऑर कोल्ड डिपेंड्स अपॉन विच फॅक्टर, की एखादी बॉडी हॉट आहे की कोल्ड आहे हे कशावर अवलंबून आहे? एनी बॉडी इज हॉट ऑर कोल्ड विच विल बी डिपेंड्स अपॉन द इंटरनल एनर्जी। बट ॲक्च्युअल व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द इंटरनल एनर्जी, हाऊ विल डिटरमाइन द इंटरनल एनर्जी ऑफ द एनी ऑब्जेक्ट? सपोज इफ वी कन्सिडर दिस इज द ए बॉडी अँड दिस इज द बी बॉडी, फर्स्ट वी डिटरमाइन द विच बॉडी इज हॉट ऑर कोल्ड। मग एनी बॉडी इज हॉट ऑर कोल्ड विच विल डिपेंड्स अपॉन द इंटरनल एनर्जी ऑफ दॅट ऑब्जेक्ट, त्याची इंटरनल एनर्जी किती आहे। पण हाऊ विल डिटरमाइन द इंटरनल एनर्जी? इंटरनल एनर्जी ऑफ द एनी ऑब्जेक्ट इज नथिंग बट द ॲव्हरेज एनर्जी ऑफ द ईच पार्टिकल ऑफ दॅट ऑब्जेक्ट। सपोज दिस इज द ए बॉडी, दिस बॉडी कंटेन्स द लार्ज नंबर ऑफ द पार्टिकल्स, आणि मग या पार्टिकलमधल्या प्रत्येक ऑब्जेक्टची जी काय ॲव्हरेज एनर्जी असेल, सगळ्यांच्या एनर्जीचे ॲडिशन करून डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ द पार्टिकल जर केली, तर याची ॲव्हरेज एनर्जी किती आहे हे माहीत नाही आपल्याला। मग बी बॉडी मध्ये सुद्धा तसंच, यामध्ये असणाऱ्या प्रत्येक पार्टिकलचं काय करायचं, या टोटल पार्टिकल किती आहेत, आणि त्यांचे प्रत्येक पार्टिकलचे काय, आपण या सगळ्या पार्टिकलचे काय करणार, ॲव्हरेज एनर्जी काढणार। मग ॲव्हरेज एनर्जी ऑफ द ए बॉडी इज ग्रेटर दॅन द बी बॉडी, दॅट मीन्स ॲव्हरेज एनर्जी ऑफ द ईच पार्टिकल ऑफ एनी बॉडी इज नोन ॲज द इंटरनल एनर्जी ऑफ दॅट बॉडी। मग ए बॉडीची इंटरनल एनर्जी बी बॉडीपेक्षा काय आहे, जास्त आहे, देन यू कॅन से दॅट ए बॉडी इज द हॉट बॉडी अँड बी बॉडी इज द कोल्ड बॉडी। तेव्हा आपण ए बॉडीला हॉट बॉडी म्हणणार आणि बी बॉडीला कोल्ड बॉडी म्हणणार, म्हणजे एनी ऑब्जेक्ट इज हॉट ऑर कोल्ड विच विल बी डिपेंड्स अपॉन देअर इंटरनल एनर्जी, त्याची इंटरनल एनर्जी किती आहे। मग कंपॅरेटिवली आपण तो कंपॅरिझन करणार या दोघांची, की ए बॉडी आणि बी बॉडी यापैकी हॉट कोण आहे, नाहीतर आपण काय करणार, इझिली आपण हाताच्या साह्याने किंवा स्पर्शाच्या साह्याने सुद्धा आपण एनी बॉडी हॉट ऑर कोल्ड विच विल डिपेंड्स अपॉन विच फॅक्टर, तर आपल्या हाताला जी जाणीव होते त्यानुसार आपण सांगणार की हॉट बॉडी आहे आणि कोल्ड बॉडी आहे। समजा आपण दोन व्हेसल घेतले आहेत, दोन्ही व्हेसलमध्ये डिफरंट म्हणजे टेम्प वॉटर घेतलेलं आहे,
आणि मग आपण एका व्हेसलमध्ये हात बुडवला, दुसऱ्या व्हेसलमध्ये हात बुडवला, पहिल्या व्हेसलमधलं आपल्याला थोडं गरम वाटलं, मग हे गरम कशावर होऊन हे कोल्ड कशावर होऊन, विच डिपेंड्स अपॉन विच फॅक्टर, मग याच्यामध्ये आपल्याला सांगावं लागेल की ज्या बॉडीची इंटरनल एनर्जी जास्त आहे ती बॉडी हॉट असते, आणि ज्या बॉडीची इंटरनल एनर्जी कमी असते ती बॉडी असते कोल्ड बॉडी. आणि म्हणून आपण डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे, मग अशी दिलेली बॉडी हॉट आहे की कोल्ड आहे ही डिटर्मिन करणारी कोणती क्वांटिटी आहे का, तर ती आहे टेम्परेचर. मग अशी जी क्वांटिटी आहे की विच डिटरमाइन द हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द बॉडी. अ फिजिकल क्वांटिटी विच कॅन एक्सप्रेस द हॉटनेस ऑर द कोल्डनेस ऑफ द बॉडी, तेव्हा त्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणायचं, टेम्परेचर असं म्हणायचं. मी आत्ता सांगितलेले की जर समजा दोन व्हेसलमध्ये पाणी घेतलं आणि त्या व्हेसलमध्ये मी जर हात बुडवला तर मला एक पाण्याचं टेम्परेचर जास्त, एक गरम वाटेल आणि थोडं कोल्ड वाटेल, मग हे कसं आयडेंटिफाय करणार. आणि म्हणून त्यासाठी सांगितलेलं आहे की टेम्परेचर जे काय आहे इट इज द रिलेटिव्ह क्वांटिटी. टेम्परेचर ही रिलेटिव्ह क्वांटिटी आहे. हाऊ कॅन एक्सप्रेस द टेम्परेचर इज द रिलेटिव्ह क्वांटिटी. सपोज या फर्स्ट व्हेसलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या दुसऱ्याही व्हेसलमध्ये तेवढंच पाणी घेतलेलं आहे, वॉटर घेतलेलं आहे. सपोज दिस इज द 100 ml वॉटर अँड दिस इज ऑल्सो बी 100 ml वॉटर. आपल्याला माहीत नाही की कोणतं कोल्ड आहे आणि कोणतं हॉट आहे. वी नो दॅट द टेम्परेचर ऑफ युअर बॉडी इज नियर अबाउट टू 37 degrees Celsius और नियर अबाउट टू 37 degrees Celsius आहे टेम्परेचर. मग मी काय केलं, या ए व्हेसलमध्ये एक हात बुडवला, बी व्हेसलमध्ये एक हात बुडवला. किंवा याच्यापेक्षा आपल्याला वेगळे एक्झाम्पल घेता येईल की तिसरं एक व्हेसल मी घेतलेलं आहे, सी व्हेसल, आणि त्याच्यामध्ये सुद्धा 100 ml वॉटर घेतलेलं आहे. फर्स्ट व्हेसलमध्ये आईस इज कन्व्हर्टेड इन टू द वॉटर, इथं मेल्ट झालेलं आईस घेतलेलं आहे. याच्यामध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे की ज्याचं टेम्परेचर असेल 25 degrees Celsius आणि हे असेल बॉइल्ड वॉटर की ज्याचं टेम्परेचर आहे 100 degrees Celsius, फर्स्ट व्हेसलमध्ये 0 degrees Celsius. मला माहीत नाही हे अननोन क्वांटिटी याच्यात, समजा हे मला माहीतच नाही आहे. आणि मग कम्पॅरिझन बिटवीन मी काय केलं, फर्स्ट व्हेसलमध्ये आणि सेकंड व्हेसलमध्ये हात बुडवला, तर मला याच्यामध्ये बी व्हेसल जे काही आहे ते बी व्हेसल हॉट वाटलं आणि हे व्हेसलमध्ये असणारं पाणी कोल्ड वाटलं. म्हणजे जाणीव झाली मला की या बी व्हेसलमध्ये हॉट वॉटर आहे आणि ए व्हेसलमध्ये कोल्ड वॉटर आहे. मग कम्पॅरिझन बिटवीन याच्यामध्ये हॉटनेस ऑर कोल्डनेस केला तर यू कॅन से दॅट द बी इज हॉट अँड ए इज कोल्ड. म्हणजे ही रिलेटिव्ह क्वांटिटी झाली. जर मी बी आणि सीमध्ये जर कम्पॅरिझन केलं तर मला याच्यामध्ये काय होईल, जास्त गरम वाटेल कम्पॅरेटिवली बी. म्हणजे ॲट दिस टाईम यू कॅन सी दॅट सी इज हॉट अँड बी इज कोल्ड ना. आणि जेव्हा कम्पॅरिझन बिटवीन बी अँड ए केलं तर ॲट दिस टाईम यू कॅन सी दॅट बी इज हॉट अँड ए इज कोल्ड ना. आणि म्हणून सांगितलेलं आहे की टेम्परेचर इज द रिलेटिव्ह क्वांटिटी. टेम्परेचर ही रिलेटिव्ह क्वांटिटी आहे. मी आत्ता सांगितलं की मी काय केलेलं आहे, हे पहिल्या व्हेसलमध्ये एक हात बुडवला, दुसऱ्या व्हेसलमध्ये एक हात बुडवला, पहिल्या व्हेसलमध्ये मला थंड वाटलं, दुसऱ्या व्हेसलमध्ये मला थोडं गरम वाटलं. मग याचा अर्थ काय, माझ्या बॉडीपेक्षा ह्या दुसऱ्या पात्रातलं जे काही पाणी आहे त्याचं टेम्परेचर जास्त आहे आणि माझ्या बॉडीपेक्षा पहिल्या पात्रातलं जे व्हेसलमधलं जे काही वॉटर आहे त्याचं टेम्परेचर कमी आहे. म्हणजे मी मिडल झालो. जेव्हा माझी आणि त्या पहिल्या व्हेसलमध्ये टेम्परेचरचा विचार केला ते मला थंड वाटलं, म्हणजे माझी बॉडी काय आहे, हॉट आहे. जेव्हा माझ्या बॉडीचा आणि दुसऱ्या व्हेसलमधल्या पाण्याचा विचार केला तेव्हा ते मला हॉट वाटलं, म्हणजे माझी बॉडी त्याच्या कम्पॅरेटिवली कोल्ड आहे. पहिल्याच्या कम्पॅरेटिवली हॉट, दुसऱ्याच्या कम्पॅरेटिवली कोल्ड. म्हणजे यू कॅन से दॅट टेम्परेचर इज द रिलेटिव्ह क्वांटिटी आहे. आणि म्हणून आपण टेम्परेचरचे डेफिनेशन सांगितलेली, अ फिजिकल क्वांटिटी विच कॅन एक्सप्रेस द हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द बॉडी इज नोन ॲज द टेम्परेचर. अँड द युनिट ऑफ द टेम्परेचर इज डिग्री सेल्सियस असेल किंवा केल्विन असेल किंवा फॅरनहाईट, तुम्ही तीनही यूज करू शकता. देन नेक्स्ट इज द हीट. आपल्याला विचारलं की व्हॉट इज द ॲक्च्युअल कन्सेप्ट समजून घ्या की टेम्परेचर काय आहे आणि हीट काय आहे. मग हीटचं आपला एक्झाम्पल, हीटचे डेफिनेशन एक्सप्लेन करत असताना विथ द हेल्प ऑफ द सम एक्झाम्पल, सपोज दिस इज द ए ऑब्जेक्ट अँड दिस इज द बी ऑब्जेक्ट. ए आणि दोन बी ऑब्जेक्ट घेतलेले आहेत की टेम्परेचर ऑफ द ए ऑब्जेक्ट इज ग्रेटर दॅन द टेम्परेचर ऑफ द बी ऑब्जेक्ट, दॅट मीन्स टी ए इज ग्रेटर दॅन द टी बी. ए बॉडीचं टेम्परेचर ही बी बॉडीपेक्षा जास्त आहे, याचा अर्थ ए बॉडीची इंटरनल एनर्जी बी बॉडीच्या इंटरनल एनर्जीपेक्षा जास्त आहे. आणि मग याच्यामध्ये काय करणार आपण,
कि बोथ ऑफ देम आर कॉन्टैक्ट टू इच अदर, हे दोन्ही ही बॉडी एकमेकाच्या जवळ ठेवल्या. अँड वी नो दॅट द हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हो, नवे नवे मी हीट शब्द वापरणे हे चुकीचे. एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम दी हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. मग इथं बोथ ऑफ देम आर कॉन्टॅक्ट टू इच अदर, नो अमाऊंट ऑफ द हीट इज ट्रान्सफर इन द ॲटमॉस्फिअर. जे काही ट्रान्सफर करेल ए हा बीला ट्रान्सफर करेल, कारण याची ट्रान्सफर ऑफ एनर्जी डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. मग हीट इज एनर्जी इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम द हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचरकडे जाईल. म्हणजे काय होईल याच्यामधली, की फर्स्ट बॉडीमधील जी काय इंटरनल एनर्जी आहे ती इंटरनल एनर्जी बी बॉडीकडे ट्रान्सफर होईल. आणि म्हणून आपण काय म्हणणार, जी काय ट्रान्सफर होणारी एनर्जी आहे, ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम ए बॉडी टू बी बॉडी, दॅट ट्रान्सफर होणाऱ्या एनर्जीलाच आपण काय म्हणतो, हीट असं म्हणतो. पण ही फुलफुल डेफिनेशन होत नाही आहे. जसं की मी सांगितलं की दोन्ही हात मी एकमेकावर असे घासले तर आपल्याला जाणीव होते की हीट जनरेट झालेली आहे, एनर्जी जनरेट झाली आहे, म्हणून आपण हीट म्हणायचं नाही. एनर्जी जनरेट झालेली आहे, पण ही एनर्जी हीटच्या फॉर्ममध्ये आपल्याला जाणीव होते, पण दिस इज नॉट द डेफिनेशन ऑफ द हीट. किंवा वेन टू बॉडीज आर कोलाइड टू ईच अदर, जेव्हा दोन बॉडी एकमेकावर कोलाइड झाल्या त्यावेळीसुद्धा आपण काय म्हणतो, हीट जनरेट झाली, पण ॲक्च्युली एनर्जी जनरेट, नॉट हीट जनरेट. मग याला कसं काय म्हणायचं की एनर्जी त्याला हीट म्हणत नाहीत आपण? तर हीटची डेफिनेशन जी आहे, ट्रान्सफर ऑफ एनर्जी आहे फ्रॉम ए टू बी. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे की जेव्हा मी माझे दोन पाम एकमेकावर घर्षण करेल, फ्रिक्शन करेल, त्यावेळेस ते तर मोशनमध्ये आहेत ते. आणि मोशनमध्ये म्हणजे विच टाईप ऑफ द एनर्जी इज फॉर्म, कायनेटिक एनर्जी इज फॉर्म. आणि कायनेटिक एनर्जी इज द टाईप ऑफ द मेकॅनिकल एनर्जी, म्हणजे इथं मेकॅनिकल एनर्जी तयार झालेली आहे. मग याला मेकॅनिकल एनर्जीला आपण हीट म्हणत नाही, हीट फक्त ट्रान्सफर झालेल्या एनर्जीला म्हणतो. मग ट्रान्सफर ऑफ हीट जे आहे विदाउट मेकॅनिकल वर्क, कुठल्याही प्रकारची मोशन न होता, कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन न होता, जी अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर झालेली आहे ना, त्या अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर झालेल्या एनर्जीला आपण काय म्हणतो, हीट असं म्हणतो. मग इथं ए बॉडीकडून बी बॉडीकडे एनर्जी ट्रान्सफर होत असताना कोणत्याही प्रकारचं मेकॅनिकल वर्क झालेलं नाही. आणि जर मेकॅनिकल वर्क न होता जर एनर्जी एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे ट्रान्सफर होत असेल तर त्याला आपण म्हणतो हीट असं म्हणतो. मग ट्रान्सफर होणारी एनर्जी कोणीकडून कोणीकडे होती? हायर बॉडी टू हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. मग हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे जी एनर्जी ट्रान्सफर होत असेल विदाऊट मेकॅनिकल वर्क, तेव्हा त्याला म्हणायचं, त्या ट्रान्सफर झालेल्या, फक्त ट्रान्सफर झालेल्या एनर्जीला काय म्हणायचं, त्याला हीट म्हणायचं. समजा ए बॉडी कंटेन्स इनिशियल इंटरनल एनर्जी 100 जूल अँड बी बॉडी कंटेन्स इनिशियल इंटरनल एनर्जी इज 40 जूल. ए बॉडीकडे 100 जूल एनर्जी आहे, बी बॉडीकडे 40 जूल आहे. मग ट्रान्सफर होणारी जी काही एनर्जी आहे ही एनर्जी विच विल बी डिपेंड्स अपॉन द मास बी आहे, त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे पार्टिकल आहेत याच्यावर बी अवलंबून आहे. समजा हे याचं टेम्परेचर आपण घेतलेलं आहे 100 डिग्री सेल्सियस आणि याचं टेम्परेचर घेऊया 20 डिग्री सेल्सियस, आणि दोघांचाही मास सेम आहे. मग ही ट्रान्सफर होताना हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर रँडमली आपण विचार करू लागलो होता, ॲक्च्युअल पूर्ण मासचा विचार करावा लागतो. 100 डिग्री सेल्सियस टू 20 डिग्री सेल्सियस पासून म्हणजे ए बॉडीकडून बी बॉडीकडे हीट ट्रान्सफर होत असताना कुठपर्यंत हीट ट्रान्सफर होईल? अंटील द टेम्परेचर ऑफ द बोथ बॉडी बिकम्स इक्वल. जोपर्यंत त्यांचं टेम्परेचर इक्वल होत नाही, म्हणजे दोघांचं टेम्परेचर जोपर्यंत 60 डिग्री सेल्सियस होत नाही तोपर्यंत काय होणार आहे, हीट एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. मग हाऊ मेनी अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम ए बॉडी टू बी बॉडी माहीत नाही मला, कदापि या बॉडीचं मास जास्त असेल याचं कमी असेल तर मग किती ट्रान्सफर होईल तसं सांगता येत नाही. पण टेम्परेचर जोपर्यंत टेम्परेचर इक्वल होत नाही ना तोपर्यंत सारखं काय होतं, तोपर्यंत एनर्जी ट्रान्सफर होते फ्रॉम ए बॉडी टू बी बॉडी, जोपर्यंत टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत. मग हे टेम्परेचर सेम होत असताना समजा याने फक्त 20 जूलच एनर्जी ट्रान्सफर केली असेल कोणाला, बीला, मग बीचं जे काय एनर्जी टोटल होईल हे 20 ॲड केलं हे येईल 60 जूल येईल, आणि याची रिमेनिंग अमाऊंट ऑफ द एनर्जी असेल 80 जूल असेल. पण 80 जूल राहत असताना त्याने त्याचं टेम्परेचर सेम झाले दोघांचं पण, आणि त्यावेळेस फक्त त्यांनी 20 जूल एनर्जी ट्रान्सफर केली. तर ही ट्रान्सफर झालेली जी की 20 जूल एनर्जी आहे ना, या ट्रान्सफर झालेल्या 20 जूल एनर्जीला तेही विदाऊट मेकॅनिकल वर्क असेल तर फक्त त्याला आपण म्हणतो हीट असं म्हणतो. म्हणजे इथं मला सांगायचं आहे की फक्त जी ट्रान्सफर झालेली एनर्जी आहे ना, ही सगळी एनर्जी म्हणत नाही, की ए बॉडीने बी बॉडीला फक्त 20 जूल एनर्जी दिलेली आहे, आणि ही 20 जूल जी एनर्जी आहे ना त्याला हीट म्हणायचं.
म्हणजे मला सांगायचे याच्यामध्ये की हीटची डेफिनेशन काय सांगाल तुम्ही, की ट्रान्सफर द एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी, म्हणजे ट्रान्सफर केलं हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी कुठपर्यंत, द टेम्परेचर ऑफ द बोथ बॉडीज बिकम्स इक्वल होईपर्यंत, पण कसं, विदाउट मेकॅनिकल वर्क, कोणत्याही प्रकारचं मेकॅनिकल वर्क न होता हायर टेम्परेचर असलेल्या बॉडीकडून लोअर टेम्परेचर असलेल्या बॉडीकडे जेव्हा एनर्जी ट्रान्सफर केली जाते टेम्परेचर इक्वल होईपर्यंत, तेव्हा ती ट्रान्सफर केलेली जी एनर्जी आहे ना त्याला म्हणायचं हीट म्हणायचं. मग पहिल्या बॉडीकडे 100 जूल एनर्जी आहे, दुसऱ्या बॉडीकडे 40 जूल आहे. पहिल्या बॉडीचा टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे, दुसऱ्या बॉडीचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे. मग जोपर्यंत या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर इक्वल होत नाही ना तोपर्यंत ट्रान्सफर केलेली जी काही एनर्जी आहे ए बॉडीने त्याची इंटरनल एनर्जी जी ट्रान्सफर केलेली आहे ना ती ट्रान्सफर केली फक्त 20 जूल असं म्हणू नका इथं इक्वल झालेली म्हणून. तर जी फक्त ट्रान्सफर केलेली जी एनर्जी आहे विदाउट मेकॅनिकल वर्क फ्रॉम हायर टेम्परेचर बॉडी टू लोअर टेम्परेचर बॉडी अंटील द टेम्परेचर ऑफ द बोथ बॉडी बिकम्स इक्वल, तेव्हा जी ट्रान्सफर झालेली एनर्जी आहे विदाउट एनी मेकॅनिकल वर्क इज नोन ॲज द हीट, त्याला आपण हीट म्हणायचं. ॲक्च्युली हीट हा एनर्जीचा फॉर्म आहे, पण ती कोणती एनर्जी, फक्त ट्रान्सफर झालेली एनर्जी विदाउट मेकॅनिकल वर्क. अँड द युनिट ऑफ द एनर्जी इज द जूल आहे, हीटचं सुद्धा जूल घेतो आपण, पण नवे हीटचं स्पेसिफिक त्याच्यामध्ये युनिट दिलेलं आहे किलो कॅलरी इज द युनिट ऑफ द हीट, आणि आपल्याला नेक्स्ट आर्टिकलमध्ये हे पाहायचं आहे.